रस्त्याची दुरवस्था झाल्याचं समोर आले. शहरातील ब्रिजवाडी परिसरात रस्ते नसल्याने चिखलामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना इथून जाताना अपघाताचा सामना करावा लागतोय, तर रस्त्यावरून ये जा करण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. यामुळेच नागरिकांनी थेट चिखलात बसून आंदोलन सुरू केले. एकंदरच शहरात चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाहूयात याबाबतचं एक वृत्त. जवळ 25 ते 30 वर्षापासून भारत नगर ब्रिजवाडीमध्ये राहतोय. आम्हाला इथे नळ नाही आहे आणि रोड सुद्धा नाही आहे, ड्रेनेज लाईन सुद्धा नाही आहे आणि खंबे सुद्धा नाही आहे. आम्ही जगायचं कसं? आम्हाला डुकरासारखे जगावं लागतं. दुसरी गोष्ट अशी, नगरपालिकेत मध्ये गेलो तो 2 वेळा तर महानगरपालिकेचे मॅडम म्हणे काय नाही देत आम्ही तुम्हाला रोड वगैरे काहीच नाही देत, काय करायचं घ्या करून. त्यांचा विषय तर लांबच राहतो. नगर शोक साहेबच येऊन बोलतात की आम्ही तुम्हाला देत नाही, काय करायचं करून घ्या. 20 वर्षापासून येतात, हे पैसे मागतात, पैसे देतात म्हणतो आम्ही, आणि हे आमच्याकडून पैसे घेऊन वोटिंग उभा करतात. आमच्याकडून पैसे घेऊन आणि रोड हे करतात. आम्ही वर्गणी देतो यांना, तेव्हा हे रोडच थोडस थोडस ग्रुप टाकतात. हे वर्गणी द्यावं लागते का नगर सेवकाला? 20 वर्षामध्ये 20 ते 25 वर्षापासून या पूर्ण ब्रिजवाडी वार्डामध्ये 1 रुपयाचा सुद्धा निधी या भागात आलेला नाही, कोणतंच काम झालेलं नाही. फक्त सांगतात का 5 कोटी आले, 10 कोटी आले, आम्हाला कॉन्ट्रॅक्टर भेटाना. इकडे लहान मुलांना रस्त्यानं चालणं मुश्किल झालेलं आहे, मात्र माणसांना चालता येत नाही, ते पडतात. आणि आमच्या ब्रिजवाडी वार्डामध्ये अनेक जण डेंग्यून हयात झालेत, वारलेत, याचं सुद्धा उदाहरण आहे. त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही सांगून सुद्धा ते इकडे काम करत नाही. आमच्या वार्डासोबत दलित वार्ड असल्यामुळे हे प्रतिनिधी जातीवाद करतात. आपण जर आतमध्ये बघितलं तर एवढी भयानक परिस्थिती आहे की त्यांना दाराच्या पुढे पाय सुद्धा ठेवायला त्रास होतो. तर आम्हाला हीच विनंती आहे की हे नगरसेवक आमदार असो कुणा या वार्डासोबत हे नागरिकांसोबत जातीवाद करतात. आणि सर म्हणतात आम्ही काय करीत नाही, तुम्हाला पैसे घेतले बिर्याणी खाऊ घातले असं म्हणून सांगतात आणि लोकांना हाकलून लावतात. आणि 1 रुपयाचं सुद्धा आतापर्यंत या 4 वर्षात 1 रुपयाचं पण काम झालेलं नाही. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.